वेलकम टू सायन्स ॲट होम सिरीज आज आपण पक्ष्यांसारखं हवेत उडणार आहोत विल यू लाईक टू फ्लाय लाईक अ बर्ड उडणं वगैरे सगळं ठीक आहे पण पक्ष्यांच्या चोची एवढ्या वेगवेगळ्या वेग का असतात आपण ह्या चोची तयार करून बघायच्या का लेट इज मेक ऑल दीज डिफरंट बी मे बी देन वी विल नो व्हाय दे आर सो डिफरंट ह्यासाठी आपल्याला फक्त क्ले लागणार आहे वी आर ओनली गोईंग टू यूज क्ले फॉर द सुरुवात करूयात अगदी छोट्याशा पक्षापासून सूर्य पक्षी लेट इज बिगीन विथ अ स्मॉल बर्ड विच वी सी अराऊंड डेली सनबर्ड कशी असते बरं ह्याची चोच अगदी निमुळती आणि बाक असलेली राईट इट हॅज अ नॅरो स्मॉल कर्वड बीक म्हणून मी तसाच शेप देणार आहे बघा हा मी कसा शेप देते लेट इज गिव्ह अ करेक्ट शेप हां बरोबर ही फुलामधला मध शोषून घेण्यासाठी अशी निमुळती बाक असलेली चोच असते द बीक इज लाईक दिस बिकॉज इट इज गोईंग टू सक नेक्टर फ्रॉम द बेस ऑफ द फ्लार वाव हाव ब्युटिफुल दिस बर्ड इज ब्ल्यू अगदी निळाशार खंड्या राईट इट इज किंग फिशर किती मस्त उडता उडता मासा पकडला ह्याने अगदी भाल्याने शिकार करावी तसा द बीक मस्ट रिअली बी स्टाऊट अँड स्पियर लाईक टू कॅच फिश सो एफिशियंटली म्हणजे आपल्याला तसा चेप द्यावा लागणार स्पियर लाईक -like भाल्यासारखा बरोबर असा द्यायचा अरे हा आवाज कोणाचा येतो आहे सुतार पक्षी ओ येस येस दॅट इज वूड पेकर्स कॉल एवढा टणक बुंदा असताना देखील हा अगदी छिन्नीसारख्या धारेने टोचे मारतोय इट्स like लिटरली कार्विंग लाईक अ चिझल म्हणजेच ह्याची चोच धारदार असते आणि अगदी निमुळती त्रिकोणी ॲज अ शार्प टेपरिंग बीक आता तुमच्या सगळ्यांच्या अगदी आवडता पक्षी घेऊयात पोपट राईट बी शुअर टू कॉल दिस बर्ड ॲज पॅराकिट ह्याची चोच एखाद्या हुकसारखी असते सिन्स द बीक रिझेंबल्स अ कर्वड हुक इट इज कॉल्ड ॲज अ हुक बिल इट कॅन ओपन अप टफ नट्स अगदी टणक कवसाच्या बिया हा चोचीने उघडून खातो बोथ द जॉज आर कर्वड बट अपर जॉ इज लॉंगर दॅन लोअर जॉ ह्याचा वरचा जबडा असा मोठा असतो आणि तो, तो खालच्या जबड्यापेक्षा कवड असतो खालचा जबडा हा वरच्या जबड्याच्या बरोबर मधोमध मद येतो आणि म्हणून हा मध्ये एक छोटीशी गॅप सोडतो आता आपण रोहितची चोच बनवूयात का फ्लेमिंगोला मराठीत रोहित म्हणतात याची चोच म्हणजे एक गाळणीच आहे शेवाळं पाण्यातले छोटे मासे अळ्या हे खाण्यासाठी अशी गाणी तयार असते द बीक फिल्टर्स आउट द वॉटर टू ई डी इन्सेक्ट्स स्मॉल फिश एक्सेट्रा हे फिल्टर म्हणजे गाणीसारखे चोचीच्या आतमध्ये असते पण बाहेरून चोच वाकलेली असते म्हणजे पाण्यामध्ये बुडवून हे सगळं अन्न शोधता येतं The beak is bent in order to search for the food. म्हणून मी आला असा शेप दिला आहे आता आकाशात उंच विहार करणारी बरोबर काइट घार यू ऑल नो दॅट काइट फीड्स ऑन द फ्लेश बाय प्रेईंग ऑन स्मॉल ॲनिमल्स म्हणजेच घारी मांसाहारी असल्यामुळे तिच्या चोचीने फाडून मांस खाण्यासाठी तशी चोच असली पाहिजे चोचीचा वरचा जबड्याची धार ही नागमोडी अशी वेवी असते आणि कर्वड पॉइंटेड पण असते आणि खालसा जबडा बरोबर त्यामध्ये बसतो सो जस्ट सी हाऊ द शेप ऑफ दिस बीक इज इट इज कर्वड पॉइंटेड अँड इट इज ऑल्सो वेवी इन इट्स मार्जिन फ्रॉम इनसाईड तर मला सांगा चमच्यासारखी चोच कोणाची असते बघितली आहे का कुठल्या पक्षाची स्पून बिल राईट right. स्पून बिल हॅज अ स्पून लाईक -like बीक ह्याला मराठीत चमच्या असंच म्हणतात याच्या लांब चोचीने हा पाणी ढवळून काढतो आणि मग सैरा वैरा पळणारे जलचर ह्याला सहज पकडता येतात सो so इट ॲक्च्युली कीप्स द बीक स्लाईटली ओपन अँड इट स्वीप्स द बिग धॅन शट्स द बिग ॲट सून ॲज एनी क्रीचर टचेस द इन्साइड ऑफ द बिल्ड्स वरचा आणि खालसा जबडा हा एकमेकांवरती चपखल बसणारा असला पाहिजे आता एक मोठा पाणपक्षी पाण कोळी बघूयात राईट पेलिकन ह्याची चोच मोठ्ठी चपटी पिवळसर असते वरच्या चोचीच्या टोकाला आकडी असते हे बघा अशी खालच्या चोचीच्या तळाशी पिवळ्या किंवा जांभळ्या रंगाची झोळी लोंबत असते ह्या झोळीमुळेच पानकोळी सहज ओळखता येतो ह्या पिशवीमध्ये मासे भरून घेतले जातात पाण्याबाहेर येऊन चोचीतून पाणी बाहेर टाकलं जातं आणि मासे गिळले जातात बीक अँड अ लार्ज थ्रोट पाऊच इज यूज फॉर कॅचिंग प्रे अँड देन वॉटर इज ड्रेन ऑल द फूड कंटेंट्स आर स्वॅलो मग या सगळ्या बीक्स नक्की तुम्ही घरी करून बघाल का बीक्सची अजून कुठली कुठली कामं आहेत वॉट आर द अदर फंक्शन्स ऑफ बीक्स, बीक्स? पक्षांना हात असतात का मग हात नाहीत म्हणून अशी चोच असते का थिंक अबाऊट इट थँक्यू